मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी आठवड्याभरापासून उपोषण करत असलेले मनोज जरांगे पाटील यांनी काल अखेर आपलं उपोषण सोडलं. राज्य सरकारच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडण्याची घोषणा केली. मात्र गोंदियात सकल मराठा समाजाच्या वतीने आज एक दिवसीय धरणे आंदोलन करत मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. गोंदिया शहरातील जयस्तंभ चौक येथे धरणे देत उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हे निवेदन पाठवण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या शेवटचा जिल्हा पूर्वेकडील असलेला असा गोंदिया जिल्हा आणि या गोंदिया जिल्ह्यात सुद्धा मराठे राहतात याची जाणीव महाराष्ट्राला झाली पाहिजे म्हणून हा आंदोलन आम्ही इथे करीत आहोत. निश्चित रूपाने जरंगे पाटीलांनी मराठा आंदोलन हे खूप तीव्र केलेलं आहे, त्याला निश्चित रूपाने समर्थन आहेत. परंतु त्यांच्या काही मागणी ज्या आहेत की कुणबीचं प्रमाणपत्र देणे मराठी याबद्दल थोडासा दुरावा निर्माण झालेला आहे. कारण की सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणे हे कदाचित शासनाला शक्य होणार नाही, पण तरी पण त्यांच्या मागणीला समर्थन आहे. परंतु मराठा समाज याला सरसकट आरक्षण दिला पाहिजे ही खास मागणी आपण गोंदिया जिल्ह्यातून करत आहे. कारण की असं नाही की मराठा समाजामध्ये गरीब लोक नाही आहेत, आजही शेती करतात, मोलमजुरी करतात, रिक्षा चालवतात असे लोक गोंदिया जिल्ह्यातील मराठा समाजामध्ये आहेत, त्यांनासुद्धा आरक्षणाची गरज आहे. हे जे आंदोलन ठेवण्यात आलं आहे, एक दिवसीय आंदोलन ठेवण्यात आलं आहे, धरणे आंदोलन, मराठा समाजाला सकल समाजाला आरक्षण देण्यात यावे मराठा समाजाला. आणि मुख्यमंत्री एकनाथ साहेबांना नम्र विनंती आहे की आता तरी अंत पाहू नये त्यांनी, कारण महाराष्ट्र पूर्ण भडकला आहे. महाराष्ट्राचा आज जी परिस्थिती आहे ती परिस्थिती खूप बिकट परिस्थिती आहे. आणि एवढी परिस्थिती सरकारद्वारे निर्माण करण्यात आली आहे, सरकारनी अजूनही अंत पाहू नये. आणि जी परिस्थिती आता जी परिस्थिती उपस्थित झाली आहे, आजपर्यंत मराठा समाजाने आरक्षणाकरता अनेक आंदोलने करणे, 58 मोर्चे काढण्यात आले, शांतपणे मोर्चे काढण्यात आले, तर शांत पण त्या शांतपणाचा जो आहे गैरफायदा सरकारने घेऊ नये. आजपर्यंत शांततेच्या मार्गाने मराठा समाज चालला आहे, पण यानंतर मराठा समाज आक्रमकतेने त्याला तोंड देईल आणि जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीला सुद्धा समोर जाईल. म्हणून मुख्यमंत्री साहेबांना नम्र विनंती आहे की त्यांनी आता अंत न पाहता मराठा समाजाला सकल मराठा समाजाला संपूर्ण मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे. सांगायला गोंदियातील मराठी देखील जरांगे पाटलांच्या समर्थनामध्ये या ठिकाणी आंदोलन बसले येतात. हो, प्रश्नच नाही ना, समर्थनासाठी राहावंच लागेल. आणि बऱ्याच वर्षांपासून हा जो प्रश्न आहे हा प्रश्नचिन्ह बनूनच राहत आहे, म्हणून आज त्यांच्यासोबत राहणं फार आवश्यक झालं आहे. आणि असं जर पाहिलं तर मराठा समाज जो आहे 70% त्यांची आर्थिक परिस्थिती थोडीशी खराब असल्यामुळे किंवा मुलांच्या शिक्षणावर याचा एक केंद्रबिंदू बनून राहिला आहे की मुलांना 90% पर्सेंटेज असल्यावर सुद्धा त्यांना माघार घ्यावी लागते, तेव्हा हे आरक्षणासाठी आम्हालासुद्धा सोबत उभं राहून आंदोलन करणं फार आवश्यक झालेलं आहे. निश्चितच जरांगे पाटलांना जे त्यांचं उपोषण सुरू होतं 8 दिवसापासून, काल त्याला विराम मिळाला त्या उपोषणाला, कारण त्यांना असं सांगण्यात आलं आहे की जे नियमातटी बसतात आहे त्यानुसार तुम्हाला 2 महिन्याचा मी वेळ घेतो आणि आरक्षण तुम्हाला निश्चितच मिळेल. जरांगे पाटलांच्या या उपोषणाला आणि आरक्षणाबद्दलच्या या आंदोलनाला आम्ही इथे गोंदियाचा मराठा समाज जे आहे ते पाठिंबा देतो आहे, म्हणून आज आम्ही एकजुटीने इथे बसलेलो आहे. शासनावर मी आधीच सांगितलं की ज्याप्रमाणे शासनावर आमचा खरंच विश्वास आहे की ते आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण देतीलच. आरक्षण मागत असताना बऱ्याच वेळेनं काही विरोधकही आमच्या आले आहे, त्या विरोधकांनाही माझी विनंती आहे की विरोध करू नका, कारण आम्ही शासनाच्या अटीतच आरक्षण मागतो आहे, आम्ही 50% आतलंच आरक्षण मागतो आहे. आम्हाला हे टिकणारं आरक्षण पाहिजे आणि असं आरक्षण जे कुठल्याही अदर समाजाला धक्का न लागता आम्हाला मिळालं पाहिजे.